What is up everybody, welcome back to another video and you are welcome to my new vlog. Namaskar. आणि आता आपला व्लॉग दुपारी चालू होतोय कारण दिवसभर आता घरातच होतो, आता घरातून बाहेर निघालेलो आहे. तर तुम्हाला तसं माहितीच आहे महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन झालेलं आहे आणि काय 15 दिवसासाठी लॉकडाऊन झालेलं आहे आणि आपल्याला बाहेर पण निघायला येणार. सकाळी 7 ते 8 संध्याकाळच्या 8 पर्यंत फक्त कामासाठी बाहेर निघू शकतो, त्यानंतर नाही आपल्याला 8च्या नंतर घरातच बसायला लागेल. सो अजून 8 वाजले नाही, आता सध्या तर 6 वाजलेले आहेत. तर आपण 6 निघणार आहोत. मला काहीतरी सामान आणायचं आहे इथे, तर मम्मीने मला काम दिलेलं आहे आणि जे सामान आहे ते आईस्क्रीम वगैरे. तर आईस्क्रीम आहे ना, मी सध्या तर जेव्हा संध्याकाळ असते ना तेव्हाच खातो मी, म्हणजे रात्रीचं जेवल्यानंतर वगैरे मला आईस्क्रीम आवडते ते खायला. पण आता नाही तेच विलास आहे, आता 8च्या नंतर दुकानं सगळी बंद असणार, मग आता आईस्क्रीम कुठून आणणार. तर तुम्ही बोलत असेल की मेडिकल वगैरे चालू असेल, पण मी जाऊन आलो, 2-3 वेळा ट्राय मारला पण चालूच नाही आहे. आईस्क्रीमचा जो दुकान असतो तो पूर्ण बंद, फक्त मेडिकल शॉप आहे. मेडिकल शॉपमध्ये जी औषधं वगैरे असतात तीच फक्त मिळेल, बाकीचं काय नाही. सो मी बोललो की आता राहू दे, मी आत्ताच जातो, 6 वाजता जातो आणि सगळं सामान घेऊन येतो. आणि फ्रीजमध्ये तर राहूच नाही शकत, आमचे फ्रीज पण तसे की फ्रीजमध्ये ठेवलं की आईस्क्रीम पूर्ण गळते. सो आणल्यावरतीच खावं लागेल. लेट्स सी, आईस्क्रीम आधी घेऊया आणि काय सामान आहे ते घेऊया आणि घरी जाऊया. सो लेट्स गो. हे गाईज वेलकम. आणि आपलं आता काम आहे तो रात्रीचं आहे, एकदम रात्र झालेली आहे, 11:30 वाजले होते आता. आणि थोडी थोडी गरमी पण होते, जास्त गरम होतं आणि असं घाम पण येतो. सो गाईज आपल्याला आता फॅन साफ करायचा आहे, जो मीच वापरतो, माझे घरचे वापरत नाही. तरी जबाबदारी माझ्या तू घ्यायला साफ वगैरे मलाच करायचा. सो आज दिवसभर मी केलाच नाही आहे, आत्ता मी आठवलं की बाबा ह्याला साफ करायचं आहे. आणि उद्या जर केलं उद्या दुसरं काम काय निघेल आणि काय भरोसा नाही उद्या साफ होणार की नाही. सो आजच करून घेऊया. आणि साफ करायसाठी आपण काय स्क्रूड्रायवर घेतलेलं आहे, एक ब्रश आणि एक टेबल घेतलेलं आहे, जो मी आता त्याच्यावरती बसलो आहे. सो लेट्स गो. आता आपण पहिला फॅन साफ करूया आणि हळू आवाजात बोलतोय कारण आजूबाजूची जे आहेत ते सगळे झोपलेले आहेत. आणि जर जास्तचा आवाज जर बोललो तर बाहेर येतील आणि मला विचारतील, त्याचा उत्तर द्यायच्या आधी आपल्याला हळूहळू बोलता. सो लेट्स सी, आता आपण आपला फॅन साफ करूया. हे तुम्हाला मच्छर दिसत आहेत काय? हे खूपच फिरत आहेत मच्छर यार, पटवट काम करून तर मलेरिया वगैरे व्हायचा. You call on my life, you break the line, I'm falling for you. You're stuck in my mind, just all the time, I'm falling for you. And tell me your secrets, I will tell you my secrets. So pretty and you smile my baby, and I'm all spread and tell me why baby, do you look so pretty and you smile असेंबल करण्याची वेळ आली. सो आता परत एकदा रिजॉईन करूया, सगळे पार्ट्स वेगळे झाले आहेत ते. Do you look so pretty in your smile?
फाइनली आपला फॅन झालेला आहे आणि आपल्याला तर चांगली झोप येईल रात्री आणि खूपच फास्ट फॅन आहे आणि असा काहीतरी एकदम सुंदर असा झालेला आहे सफेद सफेद. मी एवढी काहीतरी घाण आहे तुम्हाला तर जमा करून दाखवेल की दिसत नाही प्रॉपर, पण फॅन झालेला आहे. हे जो उलटा आलेला आहे ना, मला ह्याच्यामध्येच प्रॉब्लेम येतो, ही पट्टी लावायची असते ना तेव्हाच प्रॉब्लेम येतो, ती अशी कधी फिरते मग एक साईडला आते एक साईडला आते त्यामध्ये प्रॉब्लेम येतो, तर हिला सरळ करतो नाही तर असंच ठेवलं. बघू आता काय होतं. सो गाइस एवढी काहीतरी धूळ निघाली आहे, खूप सारी निघाली आणि ह्याच्यामुळेच हवा कमी होते आपल्या फॅनची. तर आता फॅन साफ झालेला आहे, आता हवा पण चेक करूया. पण ह्या कचऱ्याला आधी आपण काड्याने फेकून देऊ कचऱ्याच्या डब्यात. सो गाईज आपला फॅन वगैरे रेडी आहे अँड रेडी टू गो. आपण याला जसं बटन चालू केलं की फॅन चालू होईल आणि आता बघूया कशी हवा लागते. हा पहिला, हा ओ भाई एक नंबर, दोन नंबर. खूपच हवं लागतं, ही लास्ट स्पीड आहे ह्या फॅनची आणि मस्त एकदम त्या आवाज पण येत नाही. आधी ह्याच्या आधी अजूनही तर साफ केलं तेव्हा आवाज येत होता, आवाज पण येत नाही. ग्रेट सक्सेस आणि पूर्ण स्मूथ चाललं आहे. सो गाईज आपला ब्लॉग आता इथेच एंड करा आणि तुमचा बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. And please subscribe to my channel. And I've been chilling, watching the ocean with you. Baby, up with a slow motion crew. And we up in our growlings when people change, but not us. And we just chilling, kicking it, kissed by the sun. Could be soaked to the skin in the moss suit.